Okay, in the last session, we discussed that what exactly pointing theorem is. So again, I repeat, pointing theorem is nothing but it is a theorem which is useful to express what is the power going out of given volume. Why power? Because this is a unit of time varying field which contains electric field as well as magnetic field. म्हणजे हा युनिट कशावर आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डवर. आणि आपण मोबाईलवर जे काही बोलतो किंवा आपल्याला जे ट्रान्समीटर्सवरून अँटेनावरून जे सिग्नल मिळतात, सेट टॉप बॉक्सला सिग्नल जे मिळतात अँटेनाला, तर ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्ममध्ये येतात. ठीक आहे ना? आपण मोबाईलवर जे बोलतो त्यावेळेस सिग्नल जो येतो ना बाहेरून हवेतून, तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फॉर्ममध्ये असतो. म्हणजे त्याच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड असते. आणि तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रिक फील्ड मध्ये सुद्धा एनर्जी असते, मॅग्नेटिक फील्ड मध्ये सुद्धा एनर्जी असते. एनर्जी आहे म्हणून तर ती पुढे जाते की नाही? या पॉइंटकडून दुसऱ्या पॉइंटला एनर्जी असेल तरच जाईल ना फील्डची. दॅट्स वाय फील्ड कंटेन्स एनर्जी. मग ती एनर्जी जी आहे ती एनर्जी किती वॅट्स एका पॉइंटकडून दुसऱ्या पॉइंटला जाते? सपोज इथं 100 वॅट एनर्जी आहे आणि ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक फॉर्म मध्ये दुसरीकडे चालली. ठीक आहे? ती पोहोचताना डिस्टन्स नुसार कमी जास्त पोहोचणार. ठीक आहे? म्हणजे समजा 80 वॅट पोहोचली तर थोडीशी वॅट्स त्याच्या वायला जाणार आहे ना, लॉस होणार आहे, ओहमिक लॉसेस किंवा मिडियम लॉसेस. तर ते ठीक आहे. तर मग कितीच्या स्पीडने पॉवर बाहेर चाललाय? पॉवर, पॉवर इज मेजर्ड इन वॅट्स अँड पॉइंटिंग वेक्टर इज मेजर्ड इन वॅट पर मीटर स्क्वेअर. म्हणजे एका मीटर स्क्वेअर मधून किती पॉवर चाललाय? म्हणजे हा तुमचा ट्रान्समिटिंग अँटेना आहे आणि इथं रिसिव्हिंग अँटेना आहे. ठीक आहे? आणि ह्या ट्रान्समिटिंग अँटेनाने इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल पाठवलाय. मग कितीच्या स्पीडने पॉवर चाललाय? वॅट्स. हाऊ मच पॉवर पर मीटर स्क्वेअर इज फ्लोइंग आउट ऑफ गिवन व्हॉल्यूम, दॅट इज गिवन बाय पॉइंटिंग थेरम. मग आता ऑब्विसली पॉइंटिंग नावाचा कोणीतरी शास्त्रज्ञ असेल आणि त्याने हा थेरम स्टेट केलाय, व्हेरीफाय केलाय आणि प्रूव्ह पण करून दाखवलाय. ठीक आहे? सो व्हॉट एक्झॅक्टली पॉइंटिंग थेरम इज? इट स्टेट्स दॅट नेट पॉवर फ्लोइंग आउट ऑफ गिवन व्हॉल्यूम इज इक्वल टू टाइम रेट ऑफ डिक्रीज इन एनर्जी स्टोर्ड. म्हणजे त्या व्हॉल्यूम मध्ये किती एनर्जी स्टोर्ड आहे ती डिक्रीज होण्याचा जो काही रेट असेल त्याच्याशी ते रिलेटेड आहे. पॉवर, नेट पॉवर फ्लोइंग आउट ऑफ गिवन व्हॉल्यूम व्ही इज इक्वल टू टाइम रेट ऑफ डिक्रीज ऑफ एनर्जी स्टोर्ड इन दॅट व्हॉल्यूम मायनस, इथं मायनस आहे बघा, कंडक्शन लॉसेस. ठीक आहे? आणि आपण बघितले लास्ट सेशनला पी बार इज इक्वल टू ई बार क्रॉस एच बार. क्रॉस प्रोडक्ट आहे दोघांमध्ये, डॉट प्रोडक्ट नाही. आणि पी बारचं युनिट काय आहे? वॅट पर मीटर स्क्वेअर. अँड दिस पी बार इज कॉल्ड एज, पी बार इज कॉल्ड एज पॉइंटिंग वेक्टर. पॉइंटिंग वेक्टर, मात्र ते पॉइंटिंग थेरम जो आहे तो पॉइंटिंग थेरम कसा दाखवलाय आपण? या डायग्रामच्या माध्यमातून दाखवला. दिस इज अ गिवन व्हॉल्यूम, या व्हॉल्यूमच्या आतमध्ये काय एनर्जी स्टोर्ड आहे. मग ती कशी आहे? इलेक्ट्रिक एनर्जी स्टोर्ड आहे प्लस मॅग्नेटिक एनर्जी स्टोर्ड आहे. ठीक आहे? आता ही एनर्जी बाहेर पडणार आहे. ही बाहेर पडत असताना थोडेसे लॉसेस होत आहे बघा, त्याला आपण काय म्हटले डायग्राम मध्ये? ओहमिक लॉसेस. सो दिस एनर्जी मायनस दिस लॉसेस, म्हणजे काय उरल तेवढा पॉवर बाहेर पडतोय, असा त्याचा अर्थ होतो डायग्रामचा. किशोरी डायग्राम कळली का? हो सर. हा, इथं काय बघा, या डायग्रामच्या आतमध्ये काय, बाहेर काय, पॉवर आतमध्ये आला, एनर्जी स्टोर झाली आणि ती बाहेर पडताना थोडासा लॉसेस होतोय, अशी ते डायग्रामची भाषा आहे. सो इन एक्झाम दे मे आस्क यू डिफाइन पॉइंटिंग वेक्टर, स्टेट द पॉइंटिंग थेरम अँड डिफाइन पॉइंटिंग वेक्टर. मग पॉइंटिंग वेक्टर काय आहे? दिस पी बार. पी बार इज इक्वल टू ई बार क्रॉस एच बार. इट्स युनिट इज वॅट पर मीटर स्क्वेअर. आता आपल्याला थेरम बघायचंय, पॉइंटिंग थेरम काय, म्हणजे आपल्याला डिटेल्ड इक्वेशन पाहिजे, पी बारची डिटेल्ड इक्वेशन मिळवायची. नुसतं एवढ्यावर थांबायचं नाही आपल्याला, तर आपल्याला पी बारची डिटेल्ड मॅथमॅटिकल इक्वेशन. आता ही पी बारची छोटी मॅथमॅटिकल इक्वेशन आहे, याच्यामध्ये डिटेल्ड आपल्याला शोधायचंय. म्हणजे डिटेल्ड काय शोधायचंय? की स्टोर्ड एनर्जीचं इक्वेशन काय असेल आणि लॉसेसची इक्वेशन काय असेल. सो पी बार इज इक्वल टू स्टोर्ड एनर्जी मायनस ओहमिक लॉसेस, असं आपल्याला डिटेल्ड मॅथमॅटिकल इक्वेशन डिराईव्ह करायचंय. अँड दॅट डेरिव्हेशन इज कॉल्ड एज पॉइंटिंग थेरम. So pointing theorem derivation is around a 10 step derivation which we distributed on two slides. म्हणजे दोन स्लाइड मध्ये याचं डेरिव्हेशन आहे.
तर आपण स्टेप बाय स्टेप बघू आणि हा तुमचा एक असाइनमेंटचा पॉइंट सुद्धा आहे. ओके, आता बघा तुमच्याकडे ही इक्वेशन ऑलरेडी आहे, डेल क्रॉस ई बार इज इक्वल टू मायनस म्यू डेल एच बार बाय डेल टी. ही इक्वेशन कुठे मिळाली तुम्हाला रे किशोरी किंवा वैष्णवी, वैष्णवी गायकवाड, ही इक्वेशन कुठून आली मला सांगा बरं. वैष्णवी, वैष्णवी मेक युअर ऑडिओ ऑन. ही इक्वेशन कुठून आली वैष्णवी? हा कोणता लॉ आहे सांग बरं, हा बायोट सॅवर्ट लॉ आहे का एम्पियर सर्किटल लॉ आहे की फॅरडेज लॉ आहे का गॉस लॉ आहे का कुलम्स लॉ आहे. ही इक्वेशन डेल क्रॉस ई बार आठव बरं, तुम्हाला मी मॅक्सवेल्स इक्वेशन दाखवत थोड्या वेळ. हा आता बघा कुठून आली ही इक्वेशन, एम्पियर सर्किटल फॅरडेज लॉ. हा ही इक्वेशन दिसते का तुला? हा. आणि बी बार म्हणजे काय असतं? बी बार इज इक्वल टू म्यू इंटू एच बार असतं की नाही? असतं का म्यू इंटू एच बार? मग बी बारच्या जागेवर जर मी म्यू एच बार टाकलं इथं तर काय शिल्लक राहील बघा ना मग तुम्ही. म्हणून तेच पुढे आले बघा. हा आहे का इथे? हा मग आता दिस इज अ इक्वेशन ऑफ फॅरडेज लॉ, पॉइंट फॉर्म ऑफ फॅरडेज लॉ. आता ही इक्वेशन आपल्याकडे ऑलरेडी आहे. ही इक्वेशन आहे का आपल्याकडे? डेल क्रॉस एच बार रो ई बार डेल ई बार बाय डेल टी, अशी इक्वेशन आहे का आपल्याकडे? हो. कोणता लॉ आहे हा सांग बरं? कर्ल ऑफ एच बार. एम्पियर एम्पियर सर्किटल. एम्पियर सर्किटल लॉ काय आहे? कर्ल ऑफ एच बार इज इक्वल टू जेसी बार प्लस जेडी बार असा असतो की नाही? हो सर. जेसी बार प्लस जेडी बार मतलब जेसी बारचं इक्वेशन काय? जेसी बारचा फॉर्म्युला त्यांनी इथे टाकलाय. जेसी बार म्हणजे काय ग वैष्णवी? कंडक्शन करंट डेन्सिटी. व्हेरी गुड. आणि जेडी बार काय असतं वैष्णवी? डिस्प्लेसमेंट करंट डेन्सिटी. कंडक्शन करंट डेन्सिटीचा फॉर्म्युला असा आपण 11th 12th मध्ये शिकलोय बघा, किंवा ईडीसी मध्ये शिकलोय. करंट डेन्सिटी इज इक्वल टू रो इंटू ए बार सिग्मा इंटू ए बार असं आहे का इक्वेशन वैष्णवी? हा मग ती इक्वेशन तो फॉर्म्युला इथे टाकलाय बघा, इथे टाकलाय जेसी बारचा फॉर्म्युला. आणि जेडी बारचा फॉर्म्युला काय शिकलोय आपण? आपण मागे मागच्या सेशन मध्ये शिकलो बघा जेडी बारचा फॉर्म्युला तो काय इथे बघा काय तो फॉर्म्युला जेडी बारचा फॉर्म्युला काय? डेल डी बाय डी टी डेल टी बार बाय डेल टी. मग तो इक्वेशन इथे टाकली बघा बरोबर आहे का? हे बघा ही इक्वेशन आहे की नाही? ही इक्वेशन आहे. डी बार म्हणजे काय असतो? डी बार इज इक्वल इंटू ई बार असा असतो की नाही फॉर्म्युला? असतो ना. हा मग डी बारच्या जागेवर मी हे टाकलं तर मग एप्सिलॉन बाहेर आला इथं आणि इथं डेल ई बार बाय डेल टी झाला बघा. आहे का नाही बरोबर वैष्णवी? हो सर. मग ही इक्वेशन आहे तुमची फॅरडेज लॉ आणि हा आहे तुमचा एम्पियर सर्किटल लॉ. आता पुढची स्टेप काय बघा, डॉटिंग बोथ साइड ऑफ इक्वेशन 10.58. 10.58 कोणती आहे? ही इक्वेशन आहे. डॉटिंग म्हणजे काय? काय केलंय त्याच्यामध्ये? डॉट प्रोडक्ट. नाही नाही काय पूर्ण वाचा स्टेटमेंट वाचा बरं. हे डॉटिंग बोथ साइड्स ऑफ 10.58 विथ विथ काय? विथ काय दिलंय? विथ ई बार म्हटलंय की नाही? म्हणजे ऐक ना वैष्णव ऐक, डॉटिंग म्हणजे काय? डॉट प्रोडक्ट घ्या. कोणाबरोबर डॉट प्रोडक्ट घ्या? ह्या इक्वेशनचं, ह्या इक्वेशनचं ई बार बरोबर डॉट प्रोडक्ट घ्या. बरोबर आहे ना वैष्णवी? वैष्णवी तुझा ऑडिओ चालू ठेव. हा वैष्णवी तुझा ऑडिओ चालू ठेव 2 मिनिटं. आता बघा ई बार इथं घेतलाय ह्या इक्वेशनचा 10.58 बी म्हणजे ही इक्वेशनचा लेफ्ट साइड ही आहे ती इथं घेतली बघा आणि त्याचा डॉट प्रोडक्ट घेतला ई बार बरोबर आणि उजव्या बाजूला काय ह्या इक्वेशनच्या ही टर्म आहे मग त्याच्याबरोबर ई बारचं डॉट प्रोडक्ट जर घेतलं ह्या टर्म बरोबर तर काय राहिलं? रो ई स्क्वेअर. ई बारचं डॉट प्रोडक्ट ह्या टर्म बरोबर जर घेतलं तर काय राहिलं? ई डॉट एप्सिलॉन डेल ई बार बाय डेल टी. बरोबर आहे का वैष्णवी? येस सर. काय केलं? ह्या इक्वेशनला डॉट प्रोडक्ट घेतलं कोणा बरोबर? ई बार बरोबर. दोन्ही साईडला घेतलं लेफ्ट साईड आणि राईट साईडला ई बार बरोबर डॉट प्रोडक्ट घेतलं म्हणून ई बार इथं आला
इथं ई ई वाढला आणि इथला ई आला. आता पुढे बघा, ही एक वेक्टर आयडेंटिटी आहे, म्हणजे हा एक नियम आहे, हा रूल आहे. काय रूल आहे बघा, डेल डॉट ए बार बी बार इज इक्वल टू बी बार वगैरे वगैरे. आता याच्यामध्ये किती वेक्टर आहे लेफ्ट साईडला वैष्णवी? वैष्णवी लेफ्ट साईडला किती वेक्टर्स आहेत? दोन वेक्टर आहे ना, ए बार आणि बी बार आहे की नाही वैष्णवी? येस टेल मी. प्राची देशमुख आहे का? प्राची देशमुख येस. हा मला सांग, या डाव्या साईडला किती वेक्टर्स आहेत? टू वेक्टर्स ए बार आणि बी बार. मग समजा प्राची तुझा आवाज चालू ठेव दोन मिनिटं. हा पहिला वेक्टर आहे आणि हा दुसरा वेक्टर आहे प्राची, ठीक आहे. आता मला सांग, इथं उजव्या साईडला, उजव्या साईडला हा पहिला वेक्टर आहे का दुसरा आहे? सेकंड वेक्टर बी बार. हा सेकंड वेक्टर, हियर फर्स्ट वेक्टर, इथं फर्स्ट वेक्टर आणि इथं सेकंड वेक्टर, बरोबर आहे ना? येस सर. हा मग आता हा फॉर्म्युला एक फेमस फॉर्म्युला आहे वेक्टर कॅल्क्युलस मधला. आता हा फॉर्म्युला आपल्याला या इक्वेशनला वापरायचा आहे. का बरं वापरायचं आहे? कारण आपल्याकडे काय बघा, आता आपल्याकडे मला सांगा, इथं कम्पेअर करा बरं तुम्ही, ही जी इक्वेशन आहे, आता ही इक्वेशन आहे, हिच्यामध्ये ही इक्वेशन आणि ही इक्वेशन कम्पेअर करा, ठीक आहे. याच्यामध्ये पहिला वेक्टर कोणता आहे ब्रॅकेटच्या आतमध्ये प्राची? नाही, या ब्रॅकेटमध्ये, ह्या इक्वेशनच्या ब्रॅकेटमध्ये पहिला वेक्टर ए बार होता, दुसरा बी बार होता. इथे कोणता आहे पहिला वेक्टर? डेल. हा डेल. आणि दुसरा कोणता आहे? एच. एच, बर. मग आता डाव्या साईडला ब्रॅकेटच्या बाहेर एक वेक्टर आहे ई बार डॉट, आणि इकडे पण डाव्या साईडला डेल डॉट आहे. म्हणजे लेफ्ट साईड आणि राईट साईड, लेफ्ट साईड या इक्वेशनची लेफ्ट साइड आणि ह्या इक्वेशनची लेफ्ट साइड मध्ये टर्म नंबर ऑफ टर्म सारखे आहेत का? म्हणजे वरती पण तीन आहे, खाली पण तीन आहे, बरोबर आहे का प्राची? येस सर. मग तुम्ही मला सांगा, हा इफ देर आर थ्री टर्म्स ऑन द लेफ्ट साइड अकॉर्डिंग टू वेक्टर कॅल्क्युलस इट कॅन बी रिप्रेझेंटेड बाय दिस इक्वेशन. मग हा फॉर्म्युला इथं वापरता येईल का आपल्याला? येस सर. म्हणजे काय करायचं, हे इक्वेशन फोडताना म्हणजे स्प्लिट करताना सेकंड वेक्टर घ्या, मग डॉट घ्या, डेल क्रॉस पहिला वेक्टर घ्या, मायनस पहिला वेक्टर, डॉट, डेल क्रॉस सेकंड वेक्टर घ्यायचा. समजलं का प्राची? येस सर. हा म्हणजे हा जो नियम आहे, हा नियम आपल्याला कुठे वापरायचा आहे? इथं वापरायचा आहे, ठीक आहे. मग तो वापरल्यानंतर आपल्याला असं मिळतं, बघा बघा इथं असं मिळतंय. हे तुम्ही स्वतः करून बघा बरं का, स्वतः करून बघा. असं मिळाल्यानंतर पुढे गेल्यानंतर बघा, पुढे गेल्यानंतर असं एक इक्वेशन आपल्याला मिळेल, ठीक आहे. असं एक इक्वेशन मिळेल, ठीक आहे. आणि नंतर मग परत थोडस स्प्लिट केलं, बी बारच्या जागेवर म्यू एच टाकला, असं करत गेलं, मग आपल्याला अशी एक इक्वेशन मिळते. रिअरेंज करताय म्हणजे तुम्ही ज्यावेळेस स्वतः ती बुक मधून लिहायला सुरुवात करणार हे डेरिवेशन, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो याच्या पाठीमागचा सगळा, ठीक आहे. मग आता पुढे गेल्यानंतर परत एकदा रिअरेंज केलं, म्हणजे रिअरेंज केलं म्हणजे काय केलं बघा इथे. हा इथे मला सांग प्राची, ही जी टर्म आहे, हा तिच्यामध्ये हा जो ई बार दिसतोय तुला, पहिला ई बार आणि हा दुसरा, मग हा पहिला ई बार जो आहे तो जर मी इथं टाकला तर काय होईल? ई स्क्वेअर होईल का? स्क्वेअर होईल ना ई स्क्वेअर? येस. हा म्हणजे एप्सिलॉन डेल ई स्क्वेअर बाय डेल टी असं होईल. मग इथं आलंय का बघ बरं, इथे इथे आले, इथे आले बघा, डेल ई स्क्वेअर. हा बस. मग पुढे काय, रिअरेंजिंग द टर्म्स अँड टेकिंग द व्हॉल्युम इंटिग्रल, म्हणजे काय? टर्म्स रिअरेंज आणि दोन्ही साईडला, लेफ्ट साईडला आणि राईट साईडला व्हॉल्युम इंटिग्रेशन घेतलं, दोन्ही साईडला व्हॉल्युम इंटिग्रेशन ऍड केलं, टेकिंग द व्हॉल्युम इंटिग्रल. बघा आता इथं व्हॉल्युम इंटिग्रल आलं, इथं व्हॉल्युम आलं, इथे व्हॉल्युम आलं, ठीक आहे ना प्राची? येस सर. आणि पुढे गेल्यानंतर बघा, अप्लाइंग डायव्हर्जन्स थेरम टू द लेफ्ट हँड साइड. अप्लाइंग डायव्हर्जन्स, आता लेफ्ट साइड कोणती? ही आहे लेफ्ट साइड, बरोबर आहे का प्राची? येस सर. मग मला डायव्हर्जन्स थेरम काय असतो सांग बरं, थोडक्यात शॉर्ट मध्ये सांग. डायव्हर्जन्स थेरम काय करतो आणि स्ट्रोक्स थेरम काय करतो?
आपण बऱ्याच वेळा डिस्कस केलं डायव्हर्जन्स थेरम, स्ट्रोक्स थेरम. एक एक थेरम लाईन इंटिग्रेशनचं कन्वर्जन्स सरफेस मध्ये करतो, सरफेस इंटिग्रेशन मध्ये, आणि एक थेरम सरफेस इंटिग्रेशनचं कन्वर्जन्स डायव्हर्जन्स थेरम काय करतो? सरफेस इंटिग्रेशन कन्वर्जन लाईन इंटिग्रेशन नाही नाही उलट सांगितलं, उलट सांगितलं. व्हॉल्यूम इंटिग्रेशन सरफेस इंटिग्रेशनचं कन्वर्जन व्हॉल्यूम इंटिग्रेशन मध्ये करतो. कोण करतं? डायव्हर्जन्स थेरम. आणि मग स्ट्रोक्स थेरम काय करतो रे? प्राची कोणी किंवा वैशिष्ट्य सांग, कोणी सांगा काय ब्लॉक. लाईन इंटिग्रेशनचं कन्वर्जन सरफेस इंटिग्रेशन. हा मग आता मला सांग, लाईन इंटिग्रेशनचं कन्वर्जन सरफेस इंटिग्रेशन मध्ये करताना काय घ्यावं लागतं? डायव्हर्जन्स डेल ऑपरेटर बरोबर डॉट प्रोडक्ट घ्यायचा का क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा? डॉट प्रोडक्ट. नाही नाही नाही, कर्ल घ्यावा लागतो. अरे इथे बघा ना, तुम्हाला मी दाखवतो ना, इथे बघा ना, इथे काय केलं होतं आपण, काय केलं आपण इथं, काय होत? लाईन इंटिग्रेशन होतं. बघा इथे, इथे लाईन इंटिग्रेशन होतं मधल्या टर्मला, आणि त्याचं कन्वर्जन आपण स्ट्रोक्स थेरमचा वापर करून सरफेस इंटिग्रेशन मध्ये केलंय की नाही? येस सर. त्यासाठी काय करावं लागलं? येस सर. इथे काय घ्यावं लागलं? इथे क्रॉस प्रोडक्ट. क्रॉस प्रोडक्ट म्हणजे याचं कन्वर्जन, मिडल टर्म आपण रिप्लेस केली, मिडल टर्म ही रिप्लेस केली, इंटिग्रेशन ई बार डॉट डीएल बाय रिप्लेस बाय दिस. मग काय करावं लागलं? कर्ल ऑफ क्रॉस प्रोडक्ट. हा क्रॉस प्रोडक्ट ऑफ दॅट वेक्टर. हे कधी? स्ट्रोक्स थेरम का डायव्हर्जन्स थेरम मध्ये? डायव्हर्जन्स थेरम. अरे कस काय डायव्हर्जन्स थेरम? स्ट्रोक्स अप्लाइंग स्ट्रोक्स थेरम. यस. तुम्ही एवढी गडबड कशासाठी करता? डीएल चं कन्वर्जन कशामध्ये केलंय? स्ट्रोक डीएस मध्ये. त्यासाठी काय वापरावा लागतो? काय वापरावा लागतो सांगा मला, इथे वाचा बरं तुम्ही. स्ट्रोक्स थेरम वापरावा लागतो की नाही? येस. मग स्ट्रोक्स थेरम वापरताना काय घ्यावं लागतं? डेल क्रॉस दॅट कर्ल ऑफ दॅट वेक्टर. कर्ल आहे ना याला, काय म्हणतात? कर्ल म्हणतात ना, कर्ल ऑफ ई बार. येस. हा ठीक आहे ना. मग आता मला सांग, डायव्हर्जन्स थेरम मध्ये काय होतं? मग सरफेस इंटिग्रेशनचं कन्वर्जन कशामध्ये घेतो आपण, करतो कशामध्ये करतो वैष्णवी? व्हॉल्यूम इंटिग्रल. मग त्यासाठी काय करावं लागतं? वेक्टरचं काय करावं लागतं? डॉट प्रोडक्ट घ्यायचं डेल बरोबर का क्रॉस घ्यायचं? डॉट. डॉट घ्यावा लागेल ना. स्ट्रोक्स थेरम मध्ये काय करतो आपण? क्रॉस घेतो. बरोबर आहे ना? क्रॉस. आणि मग मग डायव्हर्जन्स थेरम मध्ये काय घ्यावं लागेल? वेक्टरचं डॉट प्रोडक्ट. डॉट प्रोडक्ट विथ डेल ऑपरेटर असं घ्यावं लागेल का? नाही. मगच कन्वर्जन सरफेस व्हॉल्यूम मध्ये होईल. बरोबर ना वैष्णवी? येस सर. वैष्णवी तुझा ऑडिओ दोन मिनिटं चालू ठेव, दोन मिनिटं चालू ठेव. आता मला सांग, सरफेस इंटिग्रेशनचं कन्वर्जन व्हॉल्यूम मध्ये करता येतं, मग व्हॉल्यूम इंटिग्रेशनचं कन्वर्जन सरफेस मध्ये करता येईल का? सर तो थेरम नाही आहे ना. अरे मला सांग, If this is, this middle term is equal to, this middle term is equal to this. बरोबर आहे ना हे? हो. मग this equal to middle term होणार नाही का? होईल. मग मी तेच तुला सांगतोय, मग सरफेस इंटिग्रेशनचं कन्वर्जन आपण लाईन मध्ये करू शकतो किंवा लाईनचं इंटिग्रेशन सरफेस मध्ये करू शकतो. मग सरफेसचं व्हॉल्यूम मध्ये केलं तर व्हॉल्यूमचं सरफेस मध्ये करता येणार नाही का? मग मला एखादी इक्वेशन सांग बरं. समजा माझ्याकडे ए बार नावाचं व्हेक्टर आहे, ए बार नावाचा वेक्टर आहे, तो असा आहे. सपोज ए बार डॉट डी एस बार असा आहे. ठीक आहे, मला आता याच्यावर डायव्हर्जन्स थेरम वापरून दाखव बरं. इज इक्वल टू काय होईल सांग बरं? मला सरफेस इंटिग्रेशनचं कन्वर्जन व्हॉल्यूम मध्ये करायचंय वैष्णवी. तर माझ्याकडे ए बार डॉट डी एस बार आहे, तर पुढे काय लिहावं लागेल मला? डेल डॉट ए बार. डेल डॉट ए बार इंटू डी एस बार. डी एस बार कस काय? डीव्ही. डीव्ही सॉरी. मग एवढी गणमन तुम्ही कशासाठी करता? थोडं शांत डोक्याने विचार करा ना. आता मला सांग, डेल डॉट ए बार ला आणखी एक नाव आहे, काय म्हणतात सांग बरं? डेल डॉट ए बार ला आणखी एक शब्द वापरतो आपण, काय? आणखी एक वाक्य आहे, आणखी एक नाव आहे, काय? डेल डॉट एनी वेक्टर इज ऑल्सो कॉल्ड एज. अरे कोणता थेरम आहे हा? हा थेरम कोणता आहे?
वैष्णवी डायवर्जन्स डायवर्जन्स ऑफ ए बार म्हणता येईल ना आपल्याला. हा म्हणजे डायव्हर्जन्स थेरम मध्ये सरफेस इंटिग्रेशनचं कन्वर्जन व्हॉल्यूम मध्ये करताना व्हेक्टरचं काय घ्यावं लागतं? डायव्हर्जन्स डेरिव्हेटिव्ह. स्ट्रोक्स थेरम मध्ये काय घ्यावं लागतं? कर्ल. कर्ल व्हेक्टरचा कर्ल घ्यावा लागतो. समजलं ना? हो. वैष्णवी मला सांग, कॅन आय रिप्लेस दिस लेफ्ट हँड साइड बाय राईट हँड साइड? कॅन आय रिप्लेस दिस इक्वेशन बाय दिस इक्वेशन? येस सर. म्हणजे व्हॉल्यूम इंटिग्रेशनचं कन्वर्जन सरफेस इंटिग्रेशन मध्ये करता येईल का? हो. काय करायचं? फक्त डेल ऑपरेटर काढून टाकायचा आणि इथे एवढं लिहून टाकायचं. बरोबर आहे ना? हो. मग आता मला सांग, इथे चालेल का? इथे करता येईल का ते बघा. आता इथे तुम्हाला तोच प्रश्न विचारलाय की हा जो तिकडे ही जी टर्म दिसत आहे समोर स्क्रीनवर, तिचं कन्वर्जन मला सरफेस इंटिग्रेशन मध्ये करता येईल का? वैष्णवी येस सर. कोणता थेरम वापरावा लागेल? डायव्हर्जन्स. का बरं डायव्हर्जन्स थेरम? कारण त्याचं सरफेस मध्ये करायचं ना म्हणून. हा पण इथं आपल्याकडे काय आहे? डीव्ही पाहिजे ना? इथं आहे का डीव्ही? हो आहे. मग त्याचं कन्वर्जन कशामध्ये केलं? सरफेस मध्ये केलंय का? हो. आणि त्यासाठी काय करावं लागलं? हा डेल काढून टाकावा लागला ना आपल्याला डेल. हो. मग डेल काढल्यानंतर एवढं शिल्लक राहिलं की नाही? ई बार क्रॉस एच बार. वैष्णवी येस सर. आता आपण इथपर्यंत का आणलंय? आपण ई बार क्रॉस एच बार कशासाठी इथपर्यंत आणलंय मला सांग बरं. अंदाज सांग बरं. कुणी सांगा? आपण पॉइंटिंग थेरमचं डेरिव्हेशन करतोय आणि आपण दोन तीन इक्वेशन रिअरेंज केल्या, डायव्हर्जन्स थेरम लावला किंवा डॉट प्रोडक्ट घेतलं, असं सगळं कशासाठी केलं आणि ई बार एच बार कशासाठी आणला आपण? इथे डाव्या साईडला काय आलाय बघा, ई बार क्रॉस एच बार आलाय. तो कशासाठी आणला आपण इथे? अंदाज सांगता येईल का? वैष्णवी, प्राची, किशोरी, निलेश, आपला पॉइंटिंग वेक्टर काय आहे सांग बरं फॉर्म्युला. वैष्णवी पॉइंटिंग वेक्टरचा फॉर्म्युला काय? आपण मगाशी बघितला ना पी बारचा फॉर्म्युला काय होता वैष्णवी? ई क्रॉस एच, ई बार क्रॉस एच बार. पी बार इज इक्वल टू ई बार क्रॉस एच बार असा फॉर्म्युला होता की नाही? इथे होता की नाही बघा इथे स्क्रीनवर. तोच आपल्याला मिळवायचा आहे ना. आपलं आपलं क्वेश्चन काय? डिराइव्ह पॉइंटिंग थेरम. डिराइव्ह पॉइंटिंग थेरम म्हणजे आपल्याला काय मिळवायचं आहे? पी बार मिळवायचा आहे. पी बार क्रॉस एच बार मिळवायचा आहे. म्हणून तर आपण सगळा एवढा उद्योग केलाय. एवढं कशासाठी केलं आपण? आपल्याला पी बार क्रॉस एच बार डाव्या साईडला आणायचं होतं काही करून. तर आलंय का ते वैष्णवी? हो सर आलं. मग ते काय आहे? ते पी बार आहे ना हा. येस. हा मला सांग, मग ही टर्म काय आहे आणि मायनस आणि ही टर्म आहे, ही काय सांग बरं? ही टर्म फर्स्ट टर्म काय आहे आणि ही सेकंड टर्म काय आहे? वाक्य दिलंय बघा इथं. इथं काय टोटल एनर्जी? इथं बघा ना काय आहे. इथं शब्द एनर्जी नाही, वाचणं हे वाचणं एकदा. रेट ऑफ डिक्रीज इन, रेट ऑफ डिक्रीज इन एनर्जी स्टोर्ड इन इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. आणि ही दुसरी टर्म काय सांगा बरं? ओहमिक पॉवर डिसिपेटेड, म्हणजे ओहमिक लॉस किंवा कंडक्शन लॉस. बरोबर आहे ना? आणि ही टर्म काय? लेफ्ट साईडला टर्म काय आहे? टोटल पॉवर फ्लोविंग आउट ऑफ गिवन व्हॉल्यूम. फ्लोविंग आउट ऑफ गिवन व्हॉल्यूम. बरोबर आहे ना? दिस इक्वेशन इज रेफर्ड एज पॉइंटिंग थेरम. दिस इक्वेशन इज कॉल्ड एज पॉइंटिंग थेरम. आता पॉइंटिंग थेरमचं स्टेटमेंट काय वाचा एकदा परत. काय पॉइंटिंग थेरमचं स्टेटमेंट? प्राची येस सर. हा पॉइंटिंग थेरमचं स्टेटमेंट काय मला सांग बरं, शॉर्टकट मध्ये सांग, तुझ्या भाषेत सांग, प्रॉब्लेम नाही. टोटल नेट पॉवर फ्लोइंग आउट ऑफ, हा सांग बरं. टाइम रेट ऑफ डिक्रीजिंग एनर्जी स्टोर विद इन व्ही. नाही पूर्ण वाच ना, पूर्ण स्टेटमेंट वाच. Pointing theorem states that net power flowing out given volume V is equals to time rate decrease in energy stored with V minus conduction losses. अरे V काय सांग बरं इथे, V काय सांग बरं. V म्हणजे काय? त्या व्हॉल्यूमला नाव दिलंय V. बरोबर आहे ना? नेट पॉवर, नेट म्हणजे काय? टोटल पॉवर फ्लोइंग आउट ऑफ गिवन व्हॉल्यूम इज इक्वल टू
time rate of decrease of energy stored within that volume V minus minus sign baga itha minus minus conduction losses. This diagram is input power. आतो इनपुट पावर आतमध्ये आला, ठीक आहे, हा इनपुट पावर आतमध्ये आलाय आणि तो इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये स्टोर झाला, मॅग्नेटिक फॉर्म मध्ये स्टोर झाला आणि तो बाहेर पडताना, पावर बाहेर पडताना थोडासा लॉस होऊ राहिलाय, ओमिक लॉसेस. सो टोटल किती पावर बाहेर पडतोय? टोटल पावर फ्लोइंग आउट ऑफ गिवन व्हॉल्यूम इज इक्वल टू एनर्जी स्टोर्ड इन गिवन व्हॉल्यूम मायनस लॉसेस. बरोबर आहे का हे इक्वेशन? यस सर. वैष्णवी बरोबर आहे का हे? किशोरी? यस सर. टोटल पावर किती बाहेर पडतोय? एनर्जी स्टोर्ड मायनस लॉसेस. मग तीच इक्वेशन इथं आली बघा बरं आपल्याला. आली का बघा ही इक्वेशन? आता सगळ्यांनी बघा ही इक्वेशन आपल्याला इथं मिळाली का? बघा बरं, हे डाव्या साईडला काय तुमच्या इक्वेशनच्या टोटल पावर, कारण हा ई बार क्रॉस एच बार म्हणजेच हा पी बार आहे, इज इक्वल टू, इथे इक्वल टू साइन आहे. ही पहिली टर्म आणि ही दुसरी टर्म. पहिली टर्म काय? रेट ऑफ डिक्रीज ऑफ एनर्जी स्टोर्ड इन इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड मायनस मायनस ओहमिक लॉसेस डिसिपेटेड. बरोबर आहे का प्राची? येस सर. हा मला सांग प्राची, ही जी पहिली टर्म आहे, इथं पहिली टर्म जी आहे तिच्यामध्ये दोन टर्म आहे का आतमध्ये सब टर्म्स? इथे प्लस आहे का? येस सर. मग इथं काय? पहिल्या टर्म मध्ये ई बार आहे ना? येस. आणि दुसऱ्या टर्म मध्ये काय? एच बार. हा मग आता मग ई बार म्हणजे कोणती एनर्जी झाली ही? इलेक्ट्रिक का मॅग्नेटिक एनर्जी? इलेक्ट्रिक एनर्जी. आणि एच बार म्हणजे कोणती एनर्जी ही? मॅग्नेटिक फील्ड. हा मग टोटल एनर्जी म्हणजे काय? टोटल एनर्जी म्हणजे काय? इलेक्ट्रिक एडिशन ऑफ बोथ एनर्जी. हा इलेक्ट्रिक एनर्जी प्लस मॅग्नेटिक एनर्जी. आता ही एनर्जी कुठे होती प्राची? ही एनर्जी कुठे होती नेमकी? त्या व्हॉल्यूमच्या आतमध्ये होती का बाहेर होती? आतमध्ये होती. मग बाहेर येताना लॉस. हा एनर्जी स्टोर्ड इन दॅट व्हॉल्यूम असं होतं ना. आणि मग ही टर्म काय आहे? लॉसेस आहे ना ही टर्म. समजलं का? येस सर. आणि मला सांगा आता 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 परत एकदा आपण डिस्कस करू डेरिवेशन कसं कसं केलं. आपण एक शॉर्ट मध्ये पाच मिनिटात बघू आणि मग आपण थांबून घेऊ. आपण सुरुवात कशी कशी केली डेरिवेशनला ती आपण एकदा बघूया. हा कशी कशी केली सुरुवात सांगा बरं कुणीतरी. आता सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट आपण, हा सांग, पॉइंटिंग थेरम. नाही आपण सगळ्यात पहिल्यांदा ऐक ना प्राची, आपण सगळ्यात पहिल्यांदा ही इक्वेशन घेतली आणि ही इक्वेशन घेतली. ह्या इक्वेशन कुठून घेतल्या आपण? कुठून घेतल्या आपण ह्या इक्वेशन? एम्पियर्स लॉ. नाही पहिली इक्वेशन, पहिली इक्वेशन कुठली आहे? कोणता लॉ आहे? फॅरडेज लॉ. आणि दुसरी इक्वेशन कोणती आहे किशोरी? दुसरी इक्वेशन कोणती आहे? एम्पियर सर्किट लॉ. हा मग ह्या दोन इक्वेशनचं पुढे काय केलं आपण बघा बरं. काय केलं आपण पुढे? इथे ही वाचा डॉटिंग. डॉटिंग सेकंड इक्वेशनला ई बारने डॉट. हा सेकंड इक्वेशनला ई बारने डॉट केलं म्हणजे डॉट प्रोडक्ट घेतला. इथं डॉट प्रोडक्ट घेतला, इथं घेतला आणि इथं घेतला. बरोबर आहे ना किशोरी? हो सर. पुढे काय केलं? पुढची स्टेप सांग मला. पुढची स्टेप काय सांग? हा फॉर्म्युला आहे. हा तो डॉटिंग केलेल्या याच्यात यूज केला. हा या लेफ्ट साइडला वापरला आपण बरोबर. आणि हा फॉर्म्युला काय सांगतो? या फॉर्म्युल्यामध्ये पहिला वेक्टर आहे हा, इथं दुसरा वेक्टर आहे. त्याचं स्प्लिट करताना कसं घेतो आपण? इथं सेकंड वेक्टर घ्या, डॉट घ्या, डेल घ्या, इथं पहिला घ्या, परत इथं पहिला वेक्टर घ्या, डॉट प्रोडक्ट, डेल आणि क्रॉस करून सेकंड वेक्टर घ्या. असं करून आपण स्प्लिट करू शकतो. मग ही जी डावी साईड आहे ती ह्या पद्धतीने स्प्लिट करायची आपल्याला. आपल्या आपल्याकडे काय आहे? पहिला वेक्टर डेल आहे, दुसरा वेक्टर एच आहे आणि ब्रॅकेटच्या बाहेर इथं डेल आहे ना, तो डेल म्हणजे आपला सध्या ई बार आहे. बरोबर आहे का वैष्णवी? हो सर. हा मग असं करत करत आपण ज्यावेळेस इथं आलो सेकंड स्लाइडवर, तर सेकंड स्लाइडवर आल्यानंतर आपण पुढे काय केलं बघा बरं. काय केलंय? काय काय केलंय आपण? थोडस रिअरेंज केलंय टर्म्स. एच बार डॉट एच बार आपण कशाने रिप्लेस केलं? एच स्क्वेअर ने रिप्लेस केलं. ई बार डॉट ई बार ने ई स्क्वेअर ने रिप्लेस केलं. ठीक आहे. आणि रिअरेंज केल्या टर्म्स आणि
टेकिंग वॉल्यूम इंटीग्रल, बरोबर आहे का वैष्णवी? यस सर. दोन्ही बाजूला वॉल्यूम इंटिग्रेशन घेतलं बघा, इथं डीव्ही घेतला, इथं डीव्ही घेतला आणि इथं डीव्ही घेतला, इथं इंटिग्रेशन वाढवलं, इथलं इंटिग्रेशन वाढवलं आणि इथलं इंटिग्रेशन वाढवलं. ऑन बोथ साइड्स वी टुक वॉल्यूम इंटिग्रेशन. त्याच्यानंतर पुढे काय केलंय ग प्राची? पुढे काय केलंय? पुढची स्टेप काय केली आपण सांगा बरं. वी अप्लाय डायव्हर्जन्स थेरम. टू टू कशाला अप्लाय केलं? कोणाला अप्लाय केलं? लेफ्ट हँड साइड ऑफ अबो इक्वेशन. लेफ्ट साइड, लेफ्ट हँड साइड ऑफ अबो इक्वेशन. मग त्याने काय मिळालं आपल्याला? डीव्ही चं काय मिळालं? डीएस. हा म्हणजे व्हॉल्यूम इंटिग्रेशनचं कन्वर्जन आपण सरफेस इंटिग्रेशन मध्ये केलं. मग त्यावेळेस काय करावं लागलं? हा डेल काढावा लागला ना आपल्याला. येस. का बरं काढावा लागला? कारण डायव्हर्जन्स थेरमच सांगतो ना. समजलं का? येस. हा तर ठीक आहे. मग तुम्हाला हा कन्सेप्ट कळाला का? पॉइंटिंग थेरम, पॉइंटिंग वेक्टर, पॉइंटिंग थेरमचं डेरिव्हेशन समजलं का? येस सर. हा तर आता मग तुम्हाला मी असाइनमेंट टाकलेले आहेत ग्रुपवर तुमच्या, तर तुम्ही काय करा त्या असाइनमेंट सोडवा आणि सिन्सिअरली सोडवा. तुम्ही जर सिन्सिअरली अभ्यास केला, कोण काय करते याचा विचार नाही करायचा. हा मुलगा करत नाही, ती मुलगी करत नाही, ते बघून लिहिता, त्यांचं घेणं देणं आपल्याला काही घेणं देणं नाही. आपण 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 सिन्सिअरली काम करायचं, आपण प्रामाणिकपणे काम करायचं. तर तुम्ही तुमच्या असाइनमेंट स्वतः स्वतः वाचायची पुस्तकामध्ये आणि स्वतः लिहायची. कारण शेवटी इंजिनियर तुम्हाला व्हायचंय का दुसऱ्याला व्हायचंय? तुम्हाला जास्त मार्क पडले पाहिजे. मग तुम्ही स्वतः असाइनमेंट लिहा, कोणाची कॉपी करू नका. कोण जग काय करतं याचा विचार नाही करायचा, स्वतः स्वतः करायचं. जर तुम्ही जगाकडे बघत करत बसले तर मग तुमचा तुम्हाला लॉस होतील भविष्यात. तर तुम्ही सगळ्यांनी सिन्सिअरली आणि सिरियसली असाइनमेंट स्वतः लिहा, ती स्कॅन करा आणि मला मेल आय डी माझ्या मेलवर मेल करा. तुम्हाला ईमेल आय डी मी पाठवलंय मग अशी काय, सतीश डॉट जोंदळे ऍट द रेट एव्हीसीओई डॉट ओ आर जी. सतीश डॉट जोंदळे ऍट द रेट एव्हीसीओई डॉट ओ आर जी. याच्यावर तुम्ही मला मेल करा सगळ्या असाइनमेंट्स आणि सिन्सिअरली स्वतः लिहा. ठीक आहे. तर आपला युनिट नंबर 4 संपलाय. आता युनिट नंबर 5 आहे ट्रान्समिशन लाईन आणि युनिट नंबर 6 आहे युनिफॉर्म प्लेन वेव. तर युनिट नंबर 5 ला अंदाजे 7 ते 8 लेक्चर मध्ये आपला संपेल आणि 6वा युनिट छोटा आहे, तो 4-5 लेक्चर मध्ये संपून जाईल. तर युनिट नंबर 5 ला 7 ते 8 लेक्चर सफिशियंट आहे. ट्रान्समिशन लाईनवर आहे. इथून आतापर्यंत आपण वायरलेस कम्युनिकेशन शिकलो, आता आपण वायर्ड कम्युनिकेशन शिकणार आहे. ठीक आहे. इथून मागे पहिले 4 युनिट आपण वायरलेस कम्युनिकेशन शिकलो, आता 5वा युनिट म्हणजे वायर्ड कम्युनिकेशनवर आपण जात आहोत. तर नेक्स्ट लेक्चरला आपण ट्रान्समिशन लाईन सुरू करणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यांना सांगा, ट्रान्समिशन लाईन सुद्धा फार महत्वाचं युनिट आहे. तुम्हाला जर कळायचं असेल तर तुम्हाला लेक्चरला यावं लागेल. ठीक आहे. आणि मी सुरुवातीला आणि कधी कधी शेवटला अटेंडन्स घेत असतो, त्याच्यामुळे तुम्ही ते केअरफुल राहा. अटेंडन्स परत शॉर्ट भरल्यानंतर तुम्ही कुणी मला फोन करायचा नाही की अटेंडन्स वाढवा किंवा काय. दॅट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. अटेंडन्स वाढणार वगैरे नाही, कारण मी एवढं जर वेळ देतोय तर तुम्ही त्याला सिरियसली घ्यायला पाहिजे. ठीक आहे. तर तुम्ही असाइनमेंट ट्युटोरियल सगळं स्वतः सोडवा, स्कॅन करा, मेल करा. आता आपण इथे थांबू, चौथा युनिट संपला. ओके, थँक्यू व्हेरी मच.